कॅनडातील वेन्नीपेग इथं वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समधील जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मंदार दिवसेनं भरीव कामगिरी केली आहे या स्पर्धेत मंदारनं तब्बल नऊ सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावून भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला कॅनडामध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत जलतरण क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मंदार दिवसे भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत पोलीस कंट्रोल बोर्डाच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी पंचवीस देशातील जलतरणपटूंना मागं टाकत विक्रमी कामगिरी केली त्यांनी तीस जुलैला दोन सुवर्णपदकं पटकावली एकतीस जुलैला तीन एक ऑगस्टला तीन सुवर्ण आणि एक रौप्य तर दोन ऑगस्टला एक सुवर्णपदक अशी तब्बल नऊ सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत मंदार दिवसे यांनी ऑल इंडिया पोलीस कंट्रोल बोर्ड संघाच्या पदक तालिकेत भर घातली या स्पर्धेत त्यांनी दोन मैल अंतराच्या ओपन वॉटर जलतरण क्रीडा प्रकारात लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे